सध्या पल्लवी सापडे बोलतात, आपण थेट जाऊया. माझ्यासोबत डॉक्टर गजानन चव्हाण आहेत आणि संभाजीनगरहून डॉक्टर चौधरी येत आहेत. तर कल्याणी नगर मधल्या प्रकरणाची चौकशी आणि त्या दिवशी घडलेल्या घटनेचा घटनाक्रमची माहिती आम्ही घेणार आहोत आणि त्याप्रमाणे माहिती घेतल्यावर तो अहवाल आम्ही शासनाला कळवू. अजय तावरे आणि श्रीहरी हरणोर या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे. ब्लड सॅम्पलमध्ये बदल करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलेला आहे. या संदर्भात नेमकी काय काय चौकशी असणार आहे, चौकशीचे नेमके काय टप्पे असणार आहेत? शासनाचे चौकशीचे निकष ठरलेले आहेत, त्याचे नियम ठरलेले आहेत, त्यामुळे त्याप्रमाणेच आम्ही माहिती घेऊ की ती प्रक्रिया या संस्थेत कशा प्रकारे होते आणि त्या दिवशी देखील ती नियमाप्रमाणे झाली आहे की नाही आणि त्याप्रमाणे जो अहवाल असेल तो शासनाला आमच्या सूचनांसहित सादर करू. मॅडम, आरोपी जर अटकेत आहेत मग चौकशी कुणाची आणि कशी करणार? ते आम्ही माहिती घेऊ ना. आता तर यामध्ये डीनची पण चौकशी होणार आहे का? त्यांच्याशी बोलणार का? ससूनचे जे डीन आहेत विनायक काळे, त्यांची काही चौकशी असणार यामध्ये? चौकशी ही त्या दिवशी घडलेल्या घटनेची होणार आहे. त्या घटनेच्या अनुक्रमाने ज्या ज्या जे ज्या व्यक्ती त्याशी संबंधित असतील त्यांची चौकशी होईल. आरोप करण्यात आलेला आहे की तुमच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि अशाच एनव्हीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. विरोधकांकडून काही आरोप करण्यात आलेले आहेत? माझी नियुक्ती शासनाने केली आहे, त्यामुळे ह्याचं उत्तर द्यायची सक्षम अधिकारी शासन आहे, मी नाही. आता आम्ही जाऊ डीन ऑफिस मध्ये, त्यावेळी आम्हाला शिक्षण उन्होंने ये समिती की गठन की है जिसमें मैं डॉक्टर गजानन चव्हाण और डॉक्टर चौधरी छत्रपती संभाजीनगर से वो आने वाले अभी थोड़ी देर में और कल्याणी नगर इंसिडेंट के रिलेटेड ससून हॉस्पिटल में जो घटना घटी है उसकी हमें तफ्तीश करनी है कि वो नियम के अनुसार हुआ है कि नहीं और वही जो उसका रिपोर्ट है वो हम गवर्नमेंट को सपोर्ट करेंगे. जाके हमें इन्फॉर्मेशन मिलेगी. हमें आज इन्वेस्टिगेट करने कहा गया है, कब तक चलेगा मैं खुद नहीं कह सकता. डॉक्टर पल्लवी सापडे यांची पुणे ब्लड सॅम्पल प्रकरणाच्या SIT प्रमुख पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीला आक्षेप सुद्धा घेतला जातोय. सेवा ज्येष्ठतेनुसार आयुक्तांकडनं ही नियुक्ती झालेली आहे आणि घटनाक्रमाची संपूर्ण माहिती आम्ही आधी जाणून घेऊ आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करू असं डॉक्टर पल्लवी सापडेंनी सांगितलंय. त्यानंतरच सविस्तर अहवाल शासनाला सादर केला जाईल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.